गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू दिवसाची सुरुवात उत्साहानं झाली पाहिजे तेव्हा गुड मॉर्निंग सुद्धा म्हणताना एक जोश असावा लागतो तो पहिल्या शब्दातूनच व्यक्त होणारे शिक्षक माझ्यासमोर आहेत असं मी मानतो तुम्ही सर्वजण आदरणीय गुरुवर्य ज्यांच्या प्रयत्नातून आपण सर्वजण इथे एकत्र आला आहात एक फार चांगल्या मोठ्या मिशनचे तुम्ही भागीदार बनलेला आहात आणि खूप काही चांगलं करण्यासाठी धडपडत आहात आणि हे सर्व घडवून आणणारे आदरणीय बुटलेसर दीपकजी शिक्षण संस्था एका चांगल्या हेतूनं सुरू करून समाजा एक समाजासमोर काहीतरी कार्य करण्याचं एक प्रामाणिक प्रयत्न करणारी व्यक्तिमत्व आहे बंधू आणि भगिनीनो प्रास्ताविकात फारसा वेळ घालवत नाही कारण वेळ फार कमी आहे तुम्ही आणि आम्ही सर्वजण खरोखर भाग्यवान आहोत कारण आपण शिक्षक आहोत मी शिक्षक आहे आणि म्हणून मी भाग्यवान आहे असं ज्याला ज्याला म्हणून मनापासून वाटतं तो खरा शिक्षक कारण शिक्षका इतका नोबेल प्रोफेशन या जगामध्ये दुसरा कुठला असू शकेल असं मला बुटले सर अजिबात वाटत नाही कारण समाज घडवण्याचं विद्यार्थ्यांच्यावर संस्कार करण्याचं पिढी घडवण्याचं महत्त्वाचं कार्य आपण करत असतो आणि म्हणूनच देवाबरोबर आपली तुलना केलेली आहे आई वडलानंतर गुरुचं स्थान आहे देवाबरोबरच गुरुचं स्थान आहे म्हणून त्याला गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा असं म्हटलेलं आहे आणि जेव्हा तुमच्या माझ्यासारखे चांगले शिक्षक समाजामध्ये आहेत तेव्हा दीपकजी समाजाला फार काळजी करण्याचं कारण नाही हा समाज सामाजिक परिस्थिती बदललेली आहे आपल्यातच आपलेच काही सहकारी चुकीच्या पद्धतीनं आहेत त्यांना शिक्षक म्हणावं का नाही असा तुमच्या माझ्यासमोरसुद्धा सुद्धा प्रश्न पडतो त्यांच्यामुळं हे एकूणच वातावरण थोडंसं दूषित झालेलं आहे पण आपण हिंमत हारायची नाही आहे आपण आशा सोडायची नाही आहे आपल्यासारख्या काही चांगल्या लोकांच्यामुळं आपल्याला बाकीच्यांना सुद्धा चांगलं करायचं चा आहे ही भावना जेव्हा आपण घेऊन काम करू तेव्हा खऱ्या अर्थानं आपण शिक्षक म्हणण्यास पात्र आहोत असं मला वाटतं मी असं नेहमी म्हणतो खरा शिक्षक कोण ज्याला वर्गात जायची तळमळ लागते केव्हा माझी बे माझ्या तासाची बेल होते आणि मी एकदा केव्हा वर्गात जातो आणि वर्गात गेल्यानंतर तास संपल्याची बेल होऊच नाही असं मनोमन ज्याला वाटतं तो खरा शिक्षक आपला पण आपलंच मूल्यमापन करायचं असं आपल्याला वाटतं का हे जेव्हा वाटतं तेव्हा खऱ्या अर्थानं आपण हा जो काय प्रोफेशन आहे व्यवसाय ह्याला मी म्हणणार नाही प्रोफेशन सुद्धा हे सेवा आपण करतो ज्या क्षेत्रामध्ये आपण काम करतो त्या क्षेत्रामध्ये काम करण्यास आपण हंड्रेड पर्सेंट फिट आहोत आणि मग त्या त्यातला जो आनंद आणि समाधान आहे इट इज बियॉन्ड एनिथिंग हे कोणत्याही प्रलोभनाच्या पलीकडं आहे मग त्याची तुलना पैशात होऊ शकत नाही त्याची तुलना आणि कशात सुद्धा होऊ शकत नाही जेव्हा वर् काल मी जसं सांगितलं वर्गात गेल्यानंतर तादात्म्य पाहून मुलांच्या बरोबर ज्या पद्धतीनं आपण समरसून जातो आणि मग स्वतःचं स्वत्वच हरवतो आणि माझा वर्ग कधी स्वर्ग बनतो माझं मलाच कळत नाही एक स्वर्गीय अनुभूती जेव्हा माझ्या वर्गात मला मिळते तेव्हा मला वाटतं आपण खऱ्या अर्थानं शिक्षक होतो आणि खऱ्या अर्थानं आपल्याला शिक्षक म्हणून एन्जॉय करता येतो पूर्वीच्या काळी असं म्हटलं जात होतं मागता येत नाही भीक तर मास्तर की शिक मारून मुटकून मनात नसताना आता काहीच जमत नाही म्हणून हे करायचं म्हणून जर कोण इकडं आलं असेल आणि जबरदस्तीनं वर्गात जात असेल वर्गावर जाण्याची एखाद्या शिक्षकाच्यासाठी बेल झाल्यानंतर त्याच्या कपाळावर जर आठी पडत असेल आणि वर्गात गेल्यावर कधी एकदा बेल होते आणि कधी एकदा मी बाहेर जातो असं सारखं राहून राहून ज्याला वाटत असेल असा शिक्षक असूच शकत नाही त्याला शिक्षक म्हणताच येणार नाही थोडंसं तुम्हाला तुम्ही चांगले शिक्षक आहात म्हणून ह्या गोष्टी तुमच्या समोर मी मांडतोय म्हणजे व्यवसायावर या पेशावर आपली एक निष्ठा असावी लागते आणि एक प्रेम असावं लागतं एक आत्मीयता असावी लागते एक ओढ असावी लागते या सगळ्या गोष्टी जेव्हा आपल्याकडे असतील मग तेव्हा आपण परिपूर्ण होण्यासाठी धडपडत असतो आणि आपण परिपूर्ण सुद्धा असतो आणि जो शिक्षक परिपूर्ण असतो तो हंड्रेड पर्सेंट कॉन्फिडन्स घेऊन वर्गामध्ये जात असतो आणि वर्गातल्या मुलांना घडवण्याचं कार्य तो करत असतो आणि एक लक्षात घ्या तुम्ही ज्युनियर कॉलेजवर सगळे काम करणारे लोक का आहात तुमच्या समोर असणारी मुलं मुली जी असतात ही सगळी समज आलेली मुलं मुली असतात तेव्हा समोरचे शिक्षक किती ताकदीचे आहेत ते किती चांगल्या पद्धतीनं शिकवतायत मनापासून शिकवतायत त्यांची खोली डेप्थ किती आहे हे प्रत्येक मुलामुलीला जाणवत असत आणि ते तुमचं खरं अचिवमेंट असत म्हणजे मी काहीतरी तोंडानंच आपलं जोराजोरानं बोलतोय आणि माझ्या कृतीत तसं काहीच दिसत नसेल तर त्याची जाण समोरच्या आपल्या वर्गातल्या सगळ्या मुलामुलींना असते आणि ते बरोबर आपली पारख करत असतात आणि त्याप्रमाणे आपल्याला किती महत्त्व द्यायचं किती रिस्पेक्ट द्यायचा हे सुद्धा ती ठरवत असतात आणि म्हणून माझ्या बंधू आणि भगिनीनो तुम्हाला मला सांगायचं आहे बी पॉझिटिव्ह सकारात्मक बना सकारात्मक ते ना सकारात्मक बनणं म्हणजे काय बघा आता तुम्ही या एका चांगल्या कामासाठी इथं आलेला आहात मी असं मानतो की तुम्ही सर्वजण तुमच्या मनापासून इथं आलेला आहात स्वयंप्रेरणा प्रेरणेनं आलेला आहात पण काही जणांच्या बाबतीत जर असं काही घडलं असेल की माझ्यासारख्या प्राचार्यांना नाही सर हे ते बुटले सरांचा मला फोन आला होता आणि आपल्या कॉलेजमधले दोघं तिघं शिक्षक गेलेच पाहिजेत तुम्हाला तिथं जावं लागेल हा आदेश आहे असा जर कुणी आदेश काढला आणि त्या आदेशामुळं तुम्हाला जर इकडं यावं लागत असेल आणि मग इथं तुम्ही कुरकूर करत आला असाल आणि कुरकूर करतच जर तुम्ही काम करत असाल तर हे तुमचे तीन दिवस नरक यातना तुम्ही भोगत असत वेस्ट ऑफ व्हॅल्युएबल थ्री डेज फ्रॉम युअर लाईफ तुमच्या आयुष्यातून हे तीन दिवस मौल्यवान दिवस वाया गेले मी असं म्हणणारा माणूस आहे समजा माझ्या प्राचार्यानं मी तुमच्यासारखा शिक्षक आहे आणि माझ्या प्राचार्यानं मला सांगितलं नाही होणगेकर तुम्हाला या याला जावं लागेल आणि मला बुटली सरांचा फोन आला होता आणि मी त्यांना चार शिक्षक पाठवतो म्हणालो तुम्ही एक जायचं आहे नाही हो सर मला जाता नाही मला बाकीचं काय सांगायचं नाही मी आलो मी सुरुवातीला नाही म्हणालो पण आता मला हे करणंच भाग आहे तर मग मी माझी मानसिकता लगेच बदलली पाहिजे आय हॅव टू चेंज माय ऍटिट्यूड अर्लिअर आय वॉज निगेटिव्ह बट ॲज आय हॅव टू ॲक्सेप्ट इट आय हॅव टू ॲक्सेप्ट इट होल हार्टेडली फुल्ली पॉझिटिव्हली जर मी असं पॉझिटिव्हली ते ॲक्सेप्ट केलं तर मला या गोष्टीचा आनंद घेता येईल म्हणजे जसं इथले तीन दिवस इथं तीन दिवस तुम्ही राहून ह्या कामाचा खऱ्या अर्थानं आनंद घेत आहात एन्जॉय करता आहात हे एन्जॉय करणं आहे म्हणजे प्रश्नपत्रिका काढताना एखाद्या पुस्तकातील रेफरन्स बघून त्याच्यावरती एखादा चांगला प्रश्न मला सुचला आणि तो चांगला प्रश्न सुचल्यानंतर तो कागदार उतरताना मला माझ्या मनाला वाटलेलं समाधान आणि माझ्या चेहऱ्यावर जे समाधान मला माझं मला जे समाधान वाटतं आणि जो आत्मीय आनंद मला होतो तो, तो आत्मीय आनंद बुटले सर तुम्ही इथं किती प्रकारची सुविधा सुवी दिल्यात काय खायला प्यायला दिलं त्याच्या कितीतरी पटीनं फार मोठा आनंद असतो हा आनंद ज्याला घेता येतो त्याला आयुष्य एन्जॉय करता येत आणि तो स्वर्गीय जीवन जगत असतो असं मी मानतो मी कालपासून खरं म्हणजे भारावून गेलोय बुटले सर बघा लीडर कसा असावा हे समोर आहेत यांना बरं वाटावं म्हणून अजिबात अजिबात बोलत नाही खरं खरं तेच बोलतोय म्हणजे बुटले सरांचं कौतुक करून मला काय त्यांच्याकडनं स्वार्थ साधून घ्यायचा नाही आहे पण वास्तव सांगतो हा माणूस मी कालपासून बघतोय लीडर कसा असावा वन हू लीडस अदर्स इज अ लीडर जो दुसऱ्यांना लीड करतो तो लीडर मी बारकाईनं बघतो या माणसाकडे काल रात्री बघा आपण सगळे जेवण घेत होतो जवळजवळ सगळे जेवले होते दहा पाच लोक अजून लाईनमध्ये होते आणि माझ्या सहकाऱ्यांनी माझ्यासमोर सूप आणून दिलं त्यांनी दोन सूपच्या बाउल्स आणले होते सर माझ्या शेजारी बसले होते सर आणि त्यांनी त्यांनाही देऊ केलं सर म्हणलं घ्या आपण दोघंजण घेऊ सर म्हणायला नाही मला अजून थोडा वेळ लागेल अजून काही लोक शिल्लक आहेत सगळे झाल्यानंतर मी घेतो तुम्हाला माहीत आहे आपलं कॅम्प फायर झाल्यानंतर सर जेवले म्हणजे सगळेजण जेवले पाहिजेत सगळं आवरल्यानंतर मी जेवेन हा एक विचार परंतु दुसऱ्या बाजूला सगळे उठल्यानंतर मी उठेन असं त्यांनी म्हटलं नाही ते सगळ्याच्या अगोदर उठले आणि प्रत्येकाच्या दारावर थाप मारून गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग म्हणून ते उरडत फिरत होते हे मी ऐकलं तेव्हा काही घेण्यासारखं म्हणजे मी 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 अनेक गोष्टी शिकलो याच्यामध्ये म्हणजे लिडर कसा असावा म्हणजे मी एक प्रशासक म्हणून एका कॉलेजचा प्रमुख म्हणून माझ्यामध्ये ह्या क्वालिटीज असल्या पाहिजेत आत्ता हा कार्यक्रम सव्वा सात वाजता त्यांनी काल रात्री डिक्लेअर केला वेळेचं भान आणि वेळेचं महत्त्व जर शिक्षकांनीच जाणलं नाही तर हे कुणीही जाणू शकणार नाही याचं तारतम्य आपल्याला असायलाच हवं मी सात वाजून पंधरा मिनट सत पावणे सात वाजता इथं बाहेर आलो आणि मग म्हटलं जरा फिरून यावं म्हणून मी असा सहज खाली गेलो आणि मग घड्याकडं बघतच अरे सात वाजायला आलेत आपल्याला जास्त पुढे जाऊन चालणार नाही मी पटकन गरकन पाठीमागे फिरलो सात पाचला बरोबर मी इथं होतो सरांनी हाक दिल्याबरोबर सव्वा सातला मी इथं येऊन बसलो सव्वा सात वाजून दहा मिनिटापासून सर ओरडत होते जे जवळजवळ अर्धा तास ओरडत होते मला सांगा तुम्हाला जर तुमच्या विद्यार्थ्यांना असं ओरडावं लागलं तर तुम्हाला हे बरं वाटतं का जर ते वाटत नसेल मला तसं जर बरं वाटत नसेल सर <coughs> <मकाशी काल रत्री, coughs> तर मग आज बुटलेसर म्हणून नव्हे कुणी पण असू दे इज द ऑर्गनायझर त्यांना इतकं सांगून आपल्याला नाही हा सेन्स आपल्यामध्ये असायलाच हवा कारण आपण आदर्श आहोत आपण दुसऱ्यांसमोर आदर्श ठेवणारे लोक आहोत मग अशी काल रात्री कॅम्प फायर झाली अनेक लोक बेधुंद होऊन नाचले त्याच्या काही क्लिप्स तुम्हाला दाखवल्या तर काही लोकांना खरं वाटणार नाही मीच नाचलो आता ते स्वतः नाचले का आणि कोण त्यांच्या रूपात नाचलं तो भाग वेगळा आहे पण लोक नाचले हे नाचलं सुद्धा पाहिजे पण हे नाचलून झाल्यानंतर एक दोघांच्या चर्चा मी अशा ऐकल्या एक जण असं म्हणत होते दुसऱ्याला आम्ही अमुक आम्ही नाचलो बरं झालं आणि दुसरे म्हणाले हा असं आपण एन्जॉय केला पाहिजे हो बरोबर केला पाहिजे कायमच असं आपण एन्जॉय केला पाहिजे तेव्हा ते दुसरे सर असे म्हणाले कायम असं आपल्याला नाही करता येणार ना? राईट हंड्रेड पर्सेंट राईट कारण आपण शिक्षक आहोत आपल्याला तमाशाला नाही जाता येणार आपल्याला इतर गोष्टी अशा नाही करता येणार होऊन नाही करता येणार या ठिकाणी आपण आयसोलेटेड आहोत आज आपण एन्जॉय करू शकतो ही गोष्ट वेगळी आहे अगदी बरोबर आहे आणि तशी संधी संयोगजकाने आपल्याला दिली त्याचा मनमुराद आनंद आपण सर्वांनी घेतला ही चांगली गोष्ट आहे पण शिक्षक म्हणून जेव्हा मी समाजामध्ये वावरतो तेव्हा माझ्याकडं बघण्याचं माझ्याकडे बघण्याची जी एक दृष्टी समाजाची आहे ती दृष्टी खूप वेगळ्या पद्धतीची आहे ते माझ्याकडे नेहमी आदर्श म्हणून बघत असतात आणि मुलांचे तर आपण आदर्श असतोच असतो म्हणजे जेव्हा मी अशा एका भरलेल्या वर्गात विद्यार्थ्यांसमोर उभा असतो माझ्या वर्गात जर शंभर मुलं असतील तर शंभर मुलांचे शंभर गुणिले दोन दोनशे डोळे पंचेचाळीस मिनिटं त्या दोनशे डोळ्यांना दुसरं काहीही काम नसतं ते फक्त आणि फक्त माझं ऑब्झर्वेशन करतात आणि मी जे काय बोलतो त्याच्याकडे लक्ष देऊन ते सगळं बघत असतात माझ्या बारीक सारीक हालचाली आणि एकंदर माझं बोलणं आणि माझं वागणं याच्यामध्ये काय सुसंगतता आहे की नाही याचा सुद्धा बारकाईनं ही मुलं अभ्यास करत असतात आणि त्याच्यातून बऱ्याच गोष्टी टिपत असतात आणि म्हणून वर्गात जसं आपण आदर्शवत असलं पाहिजे तसं बाहेर सुद्धा समाज आपल्याकडे शिक्षक म्हणून बघत असताना बघा शिक्षकांनी केलेली एखादी चूक मग त्या चुकीचा किती बबरा केला जातो शिक्षक तसा म्हटलं तर रात्री कोणीतरी म्हणजे आम्ही माणूसच आहे बरोबर आहे माणूस आहे पण माणूस जरी तुम्ही असलात तर पहिल्यांदा शिक्षक आहात शिक्षकाची आपली म्हणून जी एक भूमिका आहे म्हणून जी एक आपलं आपली एक आयडेंटिटी आहे ती आयडेंटिटी मेंटेन करण्यासाठी काही गोष्टी आपल्याला सॅक्रिफाईस कराव्याच लागतात आपल्याला कसंही वागून चालणार नाही याचं भान जेव्हा आपल्याला असतं तेव्हा आपण खऱ्या अर्थानं खूप छान पद्धतीनं हा व्यवसाय ही एन्जॉय करू शकतो आणि आपलं एक स्थान समाजामध्ये निर्माण करू शकतो जेव्हा आपल्या हाताखालून शिकून गेलेला एखादा विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी बाहेर समाजामध्ये कुठेही रस्त्यावर भेटल्यानंतर आपल्याला टाळत नाही माझे सर म्हणून आपुलकीनं जेव्हा जवळ येऊन तुमचा हात धरतात तुमचे विद्यार्थी तुमच्या जवळ येतात तुमच्या पायाला हात कादा कधी कधी पायाला हात हात लावतात तेव्हा तुम्ही खऱ्या अर्थानं यशस्वी झालेलं असतं पण मी रस्त्यानं चाललो आणि माझा एखादा विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी निघनं येते तर हे सर चाललेत आणि म्हणून मला टाळण्यासाठी जर त्यांनी मान वळवून जर दुसरीकडं दुसऱ्याच रस्त्यानं जर निघून गेले तर दॅट इज माय फेल्युअर याचं आत्मचिंतन आपण सगळ्यांनी करण्याची गरज आहे तुम्ही माझ्यासारखेच आहात मी आदर्शवत गोष्टीबद्दल बद्दल बोलतोय आणि ह्या सगळ्या तुमच्यामध्ये आत आहेत ह्या सगळ्या गोष्टी खरं म्हणजे तुमच्यासमोर रिपीट करण्याची मला गरज नाही पण तरी सुद्धा सांगण्याचा मोह हो, होत नाही म्हणून सांगतो आणि अजून एक महत्त्वाची सगळ्यात महत्वाची गोष्ट जी मला उमजलेली सर मला समजलेली आणि आपण प्रत्यक्ष उदाहरणांना बुटले सरांच्याकडे पाहून किंवा तुमच्या तुमच्या स्वतःचं आत्मचिंतन केलं तरी सुद्धा तुमच्या लक्षात येईल कर्मसिद्धांत फार महत्त्वाची गोष्ट आहे असं म्हटलं जातं की पेराल ते चुगवत जैसी करणी वैसी भरणी टिट फॉर टॅट जशाच तसे ह्या ज्या काही गोष्टी आहेत ना जे काय आपण चांगलं वाईट करत असतो कर्म करत असतो त्याचं फळ आपल्याला वेगवेगळ्या माध्यमातून बरं वाईट कधी लगेच कधी थोडंसं उशिरा कधी या पिढीत नाही तर पुढच्या पिढीत हे मिळत असतं आणि म्हणून जेवढं काही आपण चांगलं करू बघा शिक्षक म्हणून आपण जेव्हा काम करतो नोकरी म्हणून जेव्हा आपण त्याच्याकडे पाहतो तेव्हा मग आपल्याला घड्याळकडे बघण्याची सवय लागते अकरा वाजली अकरा वाजताच कॉलेजला जायचं म्हणजे साधारण पावणे अकरा वाजता घरातनं निघालं तर चालते पंधरा मिनिटाची वाट आहे पाच वाजले पाच वाजले माझं आता काम संपला तर मला लगेच निघालं पाहिजे हे घड्याळ्याकडे बघून जेव्हा काम करतो आपण तेव्हा ती फक्त नोकरी असते आणि घड्याळ्याकडे न बघता आनंदासाठी आणि समाधानासाठी आपण काम करतो आणि काहीतरी आपण घडवतोय घडवण्याची निर्मिती निर्मितीचं काम आपण करतोय आणि काही वेगळं करण्यासाठीच आपण आहोत या भावनेतून जेव्हा झोकून देऊन आपण काम करतो त्यातून मिळणारा आनंद आणि समाधान हा खूप वेगळा असतो काल दीपकजींनी सांगितलं असं एखादा ट्रेनर मला पाहिजे की त्याला सव्वा लाख रुपये पगार देऊ तुमच्या प्रतिक्रिया खूप छान होत्या काल मला आवडल्यात आणि तुमच्यासारखे चांगले शिक्षक असतील तर मी म्हणतोस दीपकजी सव्वा लाख नाही सव्वा लाख सुद्धा तू तुम्ही खूप कमी बोललात कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये तुमच्यासारख्या चांगल्या तज्ज्ञ लोकांना त्यांची जी पॅकेजेस असतात ती बघितली तर हाय आपण अवाक होऊन जातो चक्रावून जातो कोटीमध्ये पॅकेजेस असतात ती मिळालीच पाहिजेत आणि म्हणून मला असं वाटतं बुटले सर की शासनानं परफॉर्मन्स बेस्ड आता खरं म्हणजे सॅलरी आणायला पाहिजे म्हणजे मग तुमच्या माझ्यासारखे जे खरोखर चांगले शिक्षक आहेत त्यांना दोन चार लाख रुपये पगार महिन्याला द्यायला सरकारला काय वाट अवघड जाणार नाही ना। पण ज्यांचा परफॉर्मन्स काही नाही ते पाच पंचवीस हजारावर राबतील ना ज्याचा परफॉर्मन्स नाही त्याला पण तेवढाच पगार आणि मी आदर्शवत काम करतो मला तेवढाच एवढाच पगार इथं कुठंतरी काहीतरी चुकतंय असं मला वाटतं दीपकजी तुम्ही आमदार होतात म्हणून तुमच्यासमोर मुद्दा मी मांडतोय याचा सुद्धा कुठंतरी विचार झाला पाहिजे आणि चांगले जे शिक्षक समोर माझ्यासमोर बसलेले आहेत आपण सर्वजण मंडळी आहात अशांच्यासाठी खरं काही चांगल्या गोष्टी झाल्याच जा पाहिजेत या मताचा मी आहे जेवढं म्हणून तुम्ही म्हणून आता मी म्हणतो बा मी जेवढं म्हणून शिक्षक म्हणून झोकून देऊन मी तुम्ही काम करता जेवढं म्हणून अधिकचं करता तेवढे अधिकचे रिटर्न्स तुम्हाला मिळत असतात ते तुमच्या पगाराच्या रूपानं तुम्हाला दिसत नसतील पण अदृश्य स्वरूपात इतक्या काही चांगल्या गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये नकळत घडत असतात नकळत येत असतात त्याची तुम्ही किंमत करू शकत नाही ज्या पद्धतीनं तुम्ही मनापासून डिवोटेडली विद्यार्थी घडवता आणि असा एखादा घडलेला विद्यार्थी जेव्हा भविष्यात मोठा होतो आणि मग माझे सर म्हणून आदरानं तुमच्या पायाला हात लावतो तेव्हा तुमचं तुम्हार मोठेपण हे खूप मोठं असतं ही खरं म्हणजे अचीवमेंट आहे ही पैशात नाही मिळत आदर विकत घेता येत नसतो रिस्पेक्ट तरी विकत घेता येत नसतो तो आपल्या कार्यातून मिळवावा लागतो आणि तो आपल्याला मिळवण्याचं खूप मोठी संधी परमेश्वरानं दिलेली आहे आणि म्हणून तुम्ही आणि आम्ही भाग्यवान आहोत असं मी म्हणालो मी जर एखाद्या कारखान्यात काम केलं असेल मला दोन लाख रुपये भले पगार मिळाला पण मी निर्जीव यंत्रांशी खेळतोय तिथे किती काय केलं त्याचा ती यंत्र मला रिस्पेक्ट नाही देणार ती यंत्र माझं माझी कल्पकता किंवा काय जे काय असेल तीच नाही समजून घेणार हां त्याच्यातून मी काही प्रोडक्ट निर्माण करेन त्याचा उपयोग आणि कुणाला तरी होईल परंतु वर्गामध्ये बसलेली मुलं मुली त्यांना घडवताना प्रत्यक्ष जिवंत आणि तारुण्यानं सळसळणाऱ्या वयातली पोरपुरी आपल्या समोर असतात आणि त्यांना जेव्हा आपण तादात्म्य पाहून त्यांच्याशी त्यांच्याशी विचार विनिमय करत असतो आपले विचार त्यांच्यापर्यंत प्रेंच नेऊन पोहोचवत पोचवत असतो आणि हा जो सुसंवाद दोघांच्या मध्ये चाललेला असतो या सुसंवादाच्या माध्यमातून समोर बसलेल्या मुलांच्या मधली ऊर्जा आपल्यामध्ये कधी येऊन मिसळली आपल्याला कळतच नाही आणि मग तुमच्या माझ्यासारखा शिक्षक वयानं जरी मोठा झाला तरी मनानं तो कधी म्हाताराच होऊ शकत नाही म्हणजे बुटले सर तुमच्या एनर्जीचं गमक काय तर तुम्ही ज्या पद्धतीनं समोर लोकांना ट्रीट करता त्या लोकांची ती इतकी तादात वेवलाईन इतकी जबरदस्त जुळलेली असते की त्यांची ऊर्जा सुद्धा तुमच्यामध्ये येऊन सामावलेली आहे आणि ही खरी तुमची ताकद आहे तसं शिक्षकाला हे मिळत असतं आणि म्हणून ही सुद्धा गोष्ट आपण विचार करायला हवी कधीतरी जादाचं काम लागलं म्हणून कुरकुर नका करू नोकरी म्हणून आपल्या व्यवसायाकडे आपण कधीही बघायचं नाही शिक्षकाला असं बघून चालणार नाही जो खरा शिक्षक आहे त्याला पण दुर्दैवानं आज असं दिसतं की नोकरी पार्ट टाइम म्हणजे फुल टाईम नोकरी आहे खरं म्हणजे पण आपण पार्ट टाइम व्यवसाय म्हणून त्याच्याकडं त्याच्याकडे पाहतो आणि फुल टाईम कुठंतरी दुसरीकडंच स्वतःला गुंतवून घेतलेलं असतं म्हणजे इथं इथं किती साठ हजार पगार मिळतो पण महिन्याला मला दुसरे एक पाच हजार रुपयेचं इन्कम मिळणारा एखादा छोटा मोठा व्यवसाय जर मी करत असेल तर त्या पाच हजारावर मी एवढी एनर्जी वाया खाल खर... एवढी एनर्जी खर्च करतो की त्यातली निम्मीसुद्धा एनर्जी मी शिकवण्यामध्ये खर्च करत नाही म्हणजे पाच हजारासाठी माझी निष्ठा किती आणि साठ हजार म्हणजे ज्याच्या नोकरीमुळं माझं सामाजिक स्टेटस आहे ज्या नोकरीमुळं माझं कुटुंब आहे ज्या नोकरीमुळं माझं सगळं जे काय आहे ते सगळं माझं आहे त्या नोकरीला जर मी दुय्यम स्थान देणार असेल तर मला वाटतं अशा शिक्षकांना काळ कधीही माफ करणार नाही जे प्रामाणिक निष्ठेने शिकवणारे शिक्षक आहेत ते शिक्षक त्यांचं कुटुंब त्यांचं कौटुंबिक सौख्य त्यांची मुलं बाळं ही तुम्ही पहा अंतर्मुखवून पहा आजूबाजूला पहा तुम्हाला असं दिसेल की त्यांना परमेश्वरानं भरभरून दिलेलं आहे ते जे देणं आहे परमेश्वराचं ते त्यांच्या कर्माचं फळ आहे असं मी मानतो एवढं जर आपण लक्षात ठेवून आपण काम करत राहिलो तर मला वाटतं खऱ्या अर्थानं आपण सुखी आणि समाधानी होऊ आणि चांगल्या अर्थानं आपण या व्यवसायामध्ये एक आपलं नाव आपलं स्टेटस आपलं एक स्वतः सोता, स्वतःची वेगळी ओळख आपण निर्माण करू आणि हे निर्माण करण्यासाठीच झटायचं आहे माणूस किती वर्ष जगल्यापेक्षा जगला त्याच्यापेक्षा तो किती दिवस जगला हे फार महत्त्वाचं असतं सॉरी तो कसा जगला फार हो मनुन मनुन हे फार महत्त्वाचं असतं आणि म्हणून शिक्षक म्हणून तुम्ही किती किती वर्ष नोकरी केली त्याच्यापेक्षा किती विद्यार्थी चांगल्या पद्धतीने तुम्ही घडवले किती डिव्होटेडली तुम्ही मुलांना घडवलं हे माझ्या दृष्टीनं मला वाटतं सगळ्यात जास्त महत्त्वाचं हो आहे वेळ जास्त नाही आहे फक्त एकच गोष्ट सांगतो तीन दिवस आपण एकत्र आहात महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या कानाकोपऱ्यातून तुम्ही आलात प्रत्येकाला असं वाटतं मला कुणीतरी मोठं म्हणावं मला कोणीतरी माझा कोणीतरी मला कोणीतरी रिस्पेक्ट द्यावा म्हणजे मी आता तुमच्या समोर बसताना काही लोक मला आनंद वाटत वाटत होता नेहमी सर गुड मॉर्निंग आता मी प्राचार्य आहे म्हणून मला तुम्ही गुड मॉर्निंग म्हणत होता का नुसतं एक व्यक्ती म्हणून म्हणत होता मला माहित नाही पण तुम्ही जेव्हा मला गुड मॉर्निंग म्हणत होता हसत मोकाना तेव्हा मला बरं वाटत होतं मीही तुम्हाला म्हणत होतो तीन दिवस तुम्ही एकत्र आहात या तीन दिवसात तुमच्यामध्ये किती तुम्ही एक एकरूप झाला आहात मला माहित नाही पण या तीन दिवसाची ही एक सुवर्णसंधी बुटलेसरांनी आपल्या सर्वांना उपलब्ध करून दिली या तीन दिवसात जर आपण एकमेकांना खऱ्या अर्थानं ओळखू शकलो आणि खऱ्या अर्थानं एकमेकाला जर आपण किंमत दिली असेल रिस्पेक्ट दिला असेल तर तेवढाच रिस्पेक्ट आपल्याला सुद्धा तो मिळाला असणार आहे आणि असा रिस्पेक्ट जेव्हा आपण सगळ्यांच्याकडनं मिळतो आपण दुसऱ्या कुणाला तरी देतो तेव्हा त्याच्यामध्ये असणारा आनंद आणि समाधान आणि सुख हे बियॉन्ड एनिथिंग हे कशाच्याही पलीकडचं असतं ते सुख समाधान तुम्ही घेतलं असण्याची शक्यता आहे घेतलं नसेल तर इथून पुढं आपण घ्यायचं आहे आणि तीन दिवस आपण घरातून बाहेर राहिलो आहोत प्रश्नपत्रिका काढलेल्या आहेत तरी सुद्धा अशा एका चांगल्या लोकांच्या संगतीमध्ये आपण राहिलेलो आहोत आणि म्हणून असा एक पॉझिटिव्ह बदल घेऊन आपण घरी आणि आपल्या कॉलेजमध्ये जायचं आहे घरी गेल्या गेल्या घरच्या लोकांना वाटलं पाहिजे की तीन दिवस तुम्ही पाचगणीला जाऊन राहून आलात आणि काही चांगलं शिकून आलात काही चांगला बदल तुमच्यामध्ये झाला आहे तो म्हणजे कसा म्हणजे अगदी नीट इस्त्रीचे कपडे घालून स्वच्छ कपडे घालून गेला असा हा बदल मी दृश्य स्वरूपातला बदल बोलत नाही अदृश्य स्वरूपातला बदल बोलतो घरी गेल्या गेल्या म्हणजे पॉझिटिव्ह ॲटिट्यूड कशाला म्हणतात बघा वर्गात शिकवत असताना सुद्धा एखादा मुलगा किंवा एखादी मुलगी प्रश्नाचं चुकीचं उत्तर देते दे। आणि मग माझ्यासारखा जर शिक्षक असं म्हणाला हे तुला काय कळत नाही बेस खाली असं जेव्हा मी म्हणतो एखाद्या मुलाला किंवा मुलीला तेव्हा तो मुलगा किंवा मुलगी आयुष्यात पुन्हा उभं राहू शकत नाही पण उत्तर आहे गुड व्हेरी गुड गिव्ह हिम बिग हॅन्ड्स याच्यासाठी टाळ्या वाजवा तिच्यासाठी टाळ्या वाजवा उत्तर आहे असू दे पण सांगण्या उत्तर देण्याचा प्रयत्न किती चांगला आहे ही पॉझिटिव्ह ॲटिट्यूड आहे या पद्धतीनं जर आपण सगळ्यां मुलांच्याकडं पाहिलं सर्वांच्याकडं पाहिलं कुटुंबियांच्याकडं पाहिलं पाहिल, सगळ्या गोष्टी आयुष्याकडे पाहिलं तर आयुष्य खूप समाधानाचं सुखाचं आणि आनंदाचा आहे हा आनंद तुम्हाला मिळावा आणि म्हणून घरी गेल्यानंतर हा बदल पॉझिटिव्ह तुमच्यामध्ये झालेला आहे हा त्यांना सुद्धा कळू द्या कळला पाहिजे आणि म्हणून गेल्या गेल्या घरी मी तुम्हाला एक कानमंत्र देणार आहे आणि तुमच्या मध्ये सुद्धा गेल्यानंतर बी पॉझिटिव्ह ऑलवेज बी पॉझिटिव्ह म्हणजे काय करायचं नेमकं उद्या कॉलेजमध्ये गेलात की जरा वेगळा पद आपण वेगळंच वेगळं पण आपलं दाखवायचं काय वेगळं पण दाखवायचं जो माझा मित्र आहे त्याच्याशी सुद्धा आणि जो माझा मित्र नाही त्याच्याशी सुद्धा ज्याचं मनातल्या मनात, मनात माझं वैर आहे त्याच्याशी सुद्धा अतिशय चांगलं वागण्याचा प्रयत्न करायचा समोरून एखादा शिक्षक येतोय तो बोलत नाही माझ्याबद्दल माझ्या पाठीमगं टीका करतो मला माहित आहे मी त्याच्याबद्दल कधीतरी टीका टिप टिप्पणी करतो शिव्या देतो त्याच्या त्याला मनातल्या मनात म्हणून त्याला टाळू नका तो समोर आला ना सर गुड मॉर्निंग हसत म्हणा त्याच्या चेहऱ्यावर हास्य नाही उमललं तरी चालेल पण तुम्ही हे करा तुम्ही म्हणाल तो काय करत नाही आपणच करायच दिस इज द डिफरन्स हाच तर बदल आहे एकदा पण असं केलं दुसऱ्यांदा तुम्हाला तो असाच कुठंतरी समोर येईल आपली प्रवृत्ती सोडायची नाही पुन्हा त्याच्याकडे हसत बघायचं सर गुड मॉर्निंग दुसऱ्यांदाही त्यांनी काही रिस्पॉन्स दिला नाही तिसऱ्यांदा त्याची ते त्याला लाज वाटेल आणि तो तुम्ही काही न म्हणायच्या अगोदर तोच तुमच्याकडे बघून हसेल आणि सर गुड मॉर्निंग म्हणेल एवढा जर बदल आपण आपल्या सगळ्याच सहकार्यामध्ये करू शकलो तर आपण छान पद्धतीनं काही घेतलं असं होईल निदान एवढं इथून घेऊन जावं असं मी मानतो आणि घरात गेल्यावर सुद्धा म्हणजे काही भगिनी आहेत पुरुष मंडळी भरपूर आहेत घरात गेल्यानंतर पाय ठेवल्या ठेवल्या म्हणा वा किती प्रसन्न वाटतंय काय घर मस्त आवरलंय म्हणा ना कौतुक करायला काय पैसे पडतात म्हणा नसलं तरी सुद्धा म्हटलं पाहिजे लक्षात ठेवा हे जेव्हा तुम्ही म्हणता ना तेव्हा अरे घरच्या लक्ष्मीला असं वाटेल अरे काय बुटले सरांनी जादू केले काय तरी समथिंग इज म्हणजे डिफरंट आणि हे जेव्हा त्यांना जाणवेल मुलं उगीच खेकसू नका अरे ते हे केलंच के 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 का ते केलंच का ते केलं नाही हे केलं नाही नाही काय नका अगदी प्रेमानं पोराबाळांशी बोला घरातल्यांशी बोला शेजाऱ्यांशी बोला योग्य तिथंच बोला <laughs> तर म्हणणार बरं सांगितलं आपल्याला जर तुमच्यामध्येच तुमच्याच व्यक्तिमत्वामध्ये जर तुम्ही बदल बदल जर घडवलात तर मला वाटतं तुम्हाला सगळेच बदललेले दिसतील आणि मग एक खूप चांगला अनुभव तुम्हाला येईल अनुभूती येईल आणि तेव्हा तुम्हाला आयुष्य किती तुम् चांगलं आहे हे कळल्या वचून राहणार नाही हा एक कानमंत्र जो मी स्वतः अनुभवतो स्वतः मी जगतो म्हणून सांगतो कोल्हापुरातल्या एका मोठ्या बिल्डिंगमध्ये सर मी फ्लॅट घेतला आणि तिथे राहायला गेलो दोन हजार आठ साली सगळी मोठी मोठी माणसं तसा गरीब म्हटलं तर मीच आणि सगळे कारखानदार उद्योगपती मोठे मोठे गव्हर्मेंट ऑफिसर्स इंजिनियर्स कॉन्ट्रॅक्टर्स असे सगळे त्या बिल्डिंगमध्ये आणि लिफ्ट आहे जिनाई आहे पण मी शक्यतो जिन्यानं जाणारा माणूस मी जेव्हा दुसऱ्या मजल्यावर हो राहतो मी असं जेव्हा जायला लागलो दीपकजी आणि काही माणसं वर येत आहेत जाता आहेत मला अशी खिटून जायची पण कुणाच्या चेहऱ्यावर कधी अशी रेषा हल्ली नाही म्हणजे हल्ले हल्लेली हल्ले पाहिली नाही जेव्हा माणूस समोर आला पहिल्याच भेटीमध्ये मी मात्र माझे संस्कार विसरलो नाही ज्ञान विज्ञान आणि सुसंस्कार यासाठी शिक्षण प्रसार हे बापूजींनी ध्येय वाक्य घेऊन श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेची स्थापना केली त्यांचे संस्कार जोपासणारी आम्ही मंडळी आहोत आम्हाला सगळ्यांना गुरुदेव कार्यकर्ते बापूजींनी म्हटलं आणि हा संस्कार मी घेऊन असलेला शिक, एक शिक्षक असल्यामुळे समोर येणारा माणूस त्याच्या चेहऱ्यावर काय सुरकुती सुद्धा आली नाही त्यांनी माझ्याकडे बघितलं सुद्धा नाही मी मात्र हटकून साहेब गुड मॉर्निंग साहेब नमस्कार मी तीन वेळा केलं चार वेळा केलं मी सांगतो तुम्हाला आठवडाभर हा प्रयोग मी करत होतो आणि मग माझ्याच असं लक्षात आलं की आठवड्याभरानंतर काही माणसं मी गुड मॉर्निंग म्हणायची वाटच बघेनात मी दिसलो की हसून सर नमस्कार सर गुड मॉर्निंग मला किती बरं वाटत असेल एक खूप मोठा माणूस पैसेवाला माणूस कारखानदार उद्योगपती जेव्हा माझ्यासारख्या सामान्य शिक्षकाला त्याच बिल्डिंगमध्ये राहतो आदरानं सर नमस्कार म्हणतो तेव्हा सरांना आनंद वाटेल का नाही पण मला आनंद वाटण्यासाठी मी पहिल्यांदा माझं मोठेपण बाजूला ठेवून मी लहान होऊन त्यांना रिस्पेक्ट दिला तेव्हा मग मला सगळे रिस्पेक्ट द्यायला आणि द्यायला लागले आणि त्याच्यातला घडलेला एक फक्त किस्सा सांगतो आणि मी थांबतो साहेब एकदा मी संध्याकाळी इव्हनिंग वॉकसाठी माझ्या घरातून बाहेर पडलो रस्त्यावरनं चाललो होतो फिरून मी माघारी येत होतो आणि त्याच रस्त्यानं माझ्या बिल्डिंगमध्ये राहणारे घाटगे नावाचे कॉन्ट्रॅक्टर की ज्याच्या हाताखाली साहेब टॉवर लाईनचं सा ते काम करतात गव्हर्नमेंटचं चार चारशे कामगार रोज काम करतात त्यांचे इन्कम सोर्स किती असेल तुम्ही जस्ट इमॅजिन आणि मोठ्या अशा मर्सिडीज गाडीतून ते कामावरून आले त्यांचा ड्रायव्हर गाडी होता ते समोर बसले होते आणि मी उलटा चाललो होतो माझ्या पाठीमागून गाडी आली आणि गाडी मला अशी पास झाली ते बसलेले जे घाडगे नावाचे जे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांचं लक्ष माझ्याकडे गे गेलं असावं आणि त्यांनी गा ड्रायव्हरला गाडी थांबायला सा, थांबवायला सांगितली गाडी स्पीड मध्ये असल्यानं गाडी जवळजवळ दोन फरलांग पुढं जाऊन थांबली गाडी तिथं थांबली असेल तर मी तुम्हाला काहीच सांगितलं नसतं गाडी दोन फरलांग पुढं जाऊन नुसती थांबली नाही त्यांनी ड्रायव्हरला गा गाडी रिव्हर्स घ्यायला सांगितली मी इकडून चालतोय गाडी पाठीमागं येते आणि मग गाडी माझ्यापर्यंत येऊन गाडी त्यांनी थांबवली काच खाली केली आणि ते मला असं म्हणाले सर मी घरीच चाललोय गाडीत मला वाटतं एखादा कारखानदार एखादा कॉन्ट्रॅक्टर खूप श्रीमंत माणूस पैशानं श्रीमंत असणारा माणूस जेव्हा माझ्यासारख्या एखादा सामान्य शिक्षकासाठी पुढं नेलेली गाडी रिव्हर्स घेऊन रस्त्याने येतो आणि आपल्याला बसण्याची ऑफर देतो मला वाटतं याच्यामध्ये आपलं मोठेपण आहे किंवा हे मोठेपण आपण सर्वांनी मिळवावं आपण चांगले आहात आदर्श शिक्षक आहात म्हणूनच तुम्ही इथं आलेला आहात हे जे काय करता आहात ते मनापासून करूयात कारण चांगले चांगले शिक्षक आहेत माझ्या कॉलेजमधले मा चांगले चार शिक्षक बुटले सर मी तुम्हाला दिलेत नवले सर आहेत तिकडे केसरकर सर आहेत कांबळे सर आहेत आणि पुजारी सर ही चांगली माणसं आहेत माझ्या कॉलेजमध्ये मा एक सगळी काम करणारी सगळी माणसं चांगली आहेत झोकून देऊन काम करतात आणि म्हणून आज महाराष्ट्राच्या नकाशात विवेकानंदचा एक वेगळा ब्रँड सर आम्ही निर्माण केला माझ्याकडं अकरा वाजताचं टायमिंग कोण नाही बघत नऊ वाजता सात वाजता साडेसात वाजता जादा तास सुट्टी नाही घेत संध्याकाळी सात सहा वाजेपर्यंत राबणारे माझे प्राध्यापक आहेत आणि त्यांच्या जोरावर विवेकानंदचा ब्रँड टिकून आहे आणि मी त्यांना माझ्या सहकार्यानं असं सांगतो नेहमी मी, मी कॉलेजचा प्राचार्य म्हणून जेव्हा या खुर्चीत बसतो तेव्हा तुम्ही जेवढं काम करता त्याच्यापेक्षा जास्त काम करणं माझी जबाबदारी आहे म्हणून माझ्या कॉलेजच्या कॅम्पसमध्ये जर अकरा तास माझा शिक्षक थांबला तर मी बारा तास थांबतो सर आठ तास कोणी थांबला तर नऊ तास थांबण्याची माझी जबाबदारी अकरा तास थांबला तर बारा तास माझी जबाबदारी बारा तास दुसरा कोण थांबला तर तेरावा तास थांबण्याची माझी जबाबदारी आहे मी ती पाळतो मी कॉलेजमध्ये कधीही रविवारी सुद्धा घरात थांबत नाही मी रोज कॉलेजमध्ये असतो रोजच्या रोज माझं काम चालू असतं आणि माझे सर्व सहकारी त्या पद्धतीने राबत असतात म्हणून विवेकानंद नावारूपाला आलेला आहे त्या कष्टातून आलेलं आहे आणि आल्यामुळे आल्यामुळं विवेकानंदमध्ये काम करणारा शिक्षक म्हणून जेव्हा समाजामध्ये कोल्हापूरमधल्या कुठल्याही रस्त्यावर त्यांना कुणी पाहतं आणि विवेकानंदचे सर म्हणून जेव्हा ते बघतात तेव्हा त्यांच्याकडे बघण्याचा एक ॲटिट्यूड टोटल वेगळा असतो म्हणजे समजा एखाद्या शिक्षकाची गाडी ट्रॅफिक पोलिसने अडवली रॉंग साईडनं घातली वन वे मधून घातली चुकून आणि त्यांनी जर सांगितले मी विवेकानंदमध्ये शिक्षक आहे तर तो ट्रॅफिक पोलीस सलाम करून सोडून देतो सर जावा ही अचिवमेंट कामातून त्यांच्या त्यागातून निर्माण झालेली आहे हे सगळं आपल्याला मिळवायचं आहे असं तुम्ही सुद्धा करावं असं मनोमन मला वाटतं चांगल्या पद्धतीनं आपण सर्वजण स्वतःला झुकून द्या ज्ञानावर निष्ठा असू द्या विद्यार्थ्यावर निष्ठा असू द्या समाजावर निष्ठा असू द्या व्यवसायावर निष्ठा हवीच हवी स्वतःवर सुद्धा निष्ठा ठेवा राष्ट्रावर सुद्धा निष्ठा ठेवा आणि सगळ्यात महत्त्वाचं आज संस्कार तर लोप पावत चाललेले आहेत मूल्यांवर सुद्धा संस्कार ठेवून शिकवता शिकवता भले विषय रसायनशास्त्र असू दे भौतिकशास्त्र असू दे अथवा गणित असू दे तो विषय शिकवता शिकवता पंचेचाळीस मिनिटातली किमान तीन चार मिनिटं तरी संस्कार मुलांच्यावर करण्याची जबाबदारी सुद्धा आपलीच आहे कारण या वयातली मुलं छोट्या छोट्या कारणाने कधी कधी आत्महत्या करतात तेव्हा तुमचं माझं मन विषण्ण झाल्यापासून राहत नाही यांना पॉझिटिव्ह बनवण्याचं काम हे तुमचं माझं आहे त्यांच्यावर मूल्यांचं संस्कार करण्याचं काम हे तुमचं माझं माझं आहे तेही आपण करूया आणि या तीन दिवसाच्या एकत्र वास्तव्यातून बरंच काही शिकून जसं की मी काही तासासाठी आलो पण बरंच काही मी घेऊन चाललेलो आहे मी बुटले सरांच्याकडून अनेक गोष्टी शिकल्या मी तुमच्याकडं पाहून अनेक गोष्टी शिकू मगाशी मला कौतुक कौत वाटलं इथं बसलेल्या दोन चार शिक्षकांचं मी इथं बसलो होतो सवासात ते सवासातला बरोबर आले त्याने लगेच त्यांची पुस्तकं उघडली त्यांनी क्वेश्चन काढायला सुरुवात केली आय ॲप्रिसिएट देम रिअली आय फेल्ट व्हेरी हॅपी म्हणजे त्या वेळेचा सुद्धा सदुपयोग करून घेणारे शिक्षक असे तुम्ही सर्वजण आहात आणि मग अशा एका मिशनला जोडले गेलेले असल्यानं एका पॅशननी मिशनला जोडले गेलेले असल्यानं तुम्ही वेगळे आहात आणि हे वेगळे पण आपण टिकून ठेवूयात आपलं वेगळेपण समाजात सुद्धा दिसलं पाहिजे घरात सुद्धा दिसलं पाहिजे सहकाऱ्यांच्या मध्ये सुद्धा जाणवलं पाहिजे एवढंच फक्त व्हावं अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि बोलण्याची संधी सर आपण दिलीत आणि खूप आनंद वाटला खरं म्हणजे तुम्हाला खरं सांगू मी येताना माझं प्लॅन असं होता काल संध्याकाळी तुमच्याशी काय हितगुज काय असेल ते सरांना भेटायचं ही सगळी सिस्टीम समजावून घ्यायची आणि आज भल्या पहाटे सकाळी लवकर निघायचं आणि कराडच्या कृष्णा कोयनेच्या प्रीतीसंगमावर जायचं नदीमध्ये मनसोक्त पोहायचं आणि पोहून मग कोल्हापूरला जायचं असा माझा प्लॅन होता पण सर मग रात्री म्हणाले सर तुम्हाला काही चार शब्द स आमच्या लोकांना संबोधित करा एवढ्या चांगल्या शिक्षकांच्या समोर बोलण्याची संधी मिळते आणि अशी बोलण्याची शिक्षकांच्या समोर मिळालेली संधी एका शिक्षकानं जर सोडली तर याच्या इतका अनर्थ दुसरा काही असू शकत नाही आणि म्हणून माझं पोहणं एक दिवस राहिलं तरी चालेल त्याला मी फाटा दिला आणि तुमच्यामध्ये थांबलो खूप आनंद वाटला तुम्हा सर्वांशी हितगुण साधताना तुमच्या सर्वात मिळून मिसळून राहताना आनंद वाटला आपल्या सगळ्यांनाच मी सुयश चिंतितो तुम्हा सर्वांनाच सुखी समाधानी जीवनाच्या जीवनासाठी शुभेच्छा देतो बुटले सर तुमच्या कार्यात आमचा वाटा खारीचा निश्चित असेल याच्याबद्दलची ग्वाही देतो आणि दीपकजी तुमच्या कार्याला सुद्धा शुभेच्छा व्यक्त करतो आणि मी थांबतो धन्यवाद थँक्यू